नमस्कार, मी दीपक दराटे, न्यूज इनमध्ये आपलं स्वागत. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीनं या वर्षीच्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सर्वसाधारण सभेमध्ये व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांचे प्रश्न आणि आपल्या संघटनेच्या विस्तारासाठी विविध पदांचं वाटप आणि त्यांच्या जबाबदाऱ्या या संदर्भात आज निर्णय घेण्यात आले. बघूयात या संदर्भातील ही बातमी. आज ह्या वर्षातली दुसरी सभा आयोजित केलेली होती आणि मीटिंगमध्ये आजच्या चर्चेला आम्ही विषय घेतले होते, माथाडीचा कामगारांचा त्रास, अरेरावी, त्यानंतर प्लॅस्टिकविषयी जी काही चर्चा आणि विभागीय पदाधिकारी जो पदभार वाढलेला आहे, शाखा वाढवणं, ऑनलाईन मार्केटच्या विरोधात थोडीशी जनजागृती आणि व्यापाऱ्यांकडनं विचार, तुमचे हे काय करता येईल, कशा पद्धतीने आपल्याला व्यवसाय चांगला करता येईल आणि पुढच्या पिढीला आपण काय चांगल्या पद्धतीने व्यवसाय देऊ शकतो ह्याच्याकरता आजचं नियोजन होतं. अतिशय चांगला प्रतिसाद पुणे शहरातनं आलेला आहे आणि सर्व विभागातनं सर्व पदाधिकारी आणि अध्यक्ष इथं आज उपस्थित होते. चांगल्या पद्धतीने प्रत्येकाने विचार त्याच्यामध्ये मांडला गेलेला होता की आपण व्यवसायामध्ये काय काय करू शकतो. प्रत्येकाने चांगली भावना याच्यामध्ये व्यक्त केलेली आहे की माझा व्यवसाय कसा सिक्युअर्ड असावा, माझ्या व्यवसायामध्ये स्वरूप कसं असावं आणि माझा छोटा किरकोळ व्यापारी कसा जगला गेला पाहिजे, तळागाळातला व्यापारी याच्यामध्ये कसा जोडला गेला पाहिजे, ही भावना प्रत्येकाने इथं मांडून दाखवली आणि नक्कीच संघटना त्याचा विचार करेल आणि पुढच्या महिन्यापर्यंत ह्याचं पूर्तताला ह्याच्यामध्ये जे काही त्यांनी त्यांच्या शंका मांडल्या, विचार मांडले, ते संघटनेमध्ये आम्ही रुजू करू आणि त्याचं कार्य प्रत्येक पद्धतीने आम्ही चालू करू आणि याला आम्ही प्रत्येक पदाधिकारी याच्यामध्ये बांधील आहोत की जी काही मदत व्यापाऱ्यांना लागेल, जी काही तत्पर सेवा लागेल त्या सेवेकरता संघटनेचा प्रत्येक पदाधिकारी बांधील असेल हे आम्ही इथं वचन देतो आणि याच्यामध्ये अजून आपले विचार लोकांनी मांडावेत याकरता या स्टेजवरती तुम्हाला आम्ही ओपन केलेलं आहे. तुम्ही येऊन बोलू शकता, मन मोकळेपणे तुमचे विचार मांडू शकता, अशाकरता ही संघटना उघडलेली आहे. तर तुम्ही प्रत्येकाने हे कर्तव्य करावं एवढं आवर्जून विनंती करतो. मुंबईमध्ये झालेल्या व्यापाऱ्यावरील हल्ल्याचा पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघानं निषेध केलाय. बघूयात या संदर्भात व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवनगुडे यांनी काय भूमिका व्यक्त केली. मुंबईमध्ये जो प्रकार घडला, ज्या व्यापाऱ्यांना मारहाण झाली आणि ती व्हायरल क्लिप सगळीकडे फिरतीये, आज त्या व्यापाऱ्यांनी त्याची ती क्लिप त्याच्या मिसेसनी पाहिली, त्याच्या नातेमंडळांनी पाहिली, त्या समाजाने पाहिली, जर त्यांनी ती आत्महत्या केली तर ह्याला जबाबदार कोण? तो मारणारा व्यक्ती, तो शूटिंग घेणारा व्यक्ती, तो बोलणारा व्यक्ती, त्याला प्रहरपणती म्हणून वगैरे होती. असं कुठं जरी घटना घडली त्यांनी संपर्क संघटनेने संपर्क साधावा आणि तो गुन्हा नोंद करावा आणि ज्यांनी मारलं त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. ही आम्ही संघटनेकडून आवर्जून मागणी मागतो आणि महाराष्ट्र शासनाला विचारतो की इथं परप्रांतीयांना यायला अलाउड आहे की नाही आहे. जर असं असेल प्रत्येक राज्यांनी आपापल्या बाउंड्र्या उभ्या करत आणि व्हिसा कार्ड द्यावं की ह्या राज्यामध्ये राहायची किती दिवस सोय, हा भारतीय म्हणून आहे का परप्रांतीय आहे, ही जातीभेद का अजून चालू आहे. सगळ्यांनी एकत्र या आणि असं जर कुठं घडत असेल तर त्यांनी संघटनेशी नक्की संपर्क साधावा आणि जो व्यापारी असेल, कुणी चूक करत असेल तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, अपराधाला शिक्षा ही व्हावी, त्याला कायदा आहे, तुम्ही कायदा हातात घेऊ नये.